15 दिनों के भीतर शुरू करने के आदेश देने के बावजूद एकनाथ शिंदे गुट और भाजपा की यूती सरकार ने स्थानीय निकाय चुनावों को जानबूझकर स्थगित कर एक तरह से सर्वोच्च न्यायालय की अवमानना की है। इस और ध्यानाकर्षित करने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस ने राज्यपाल को पत्र भेजकर आंदोलन करने की जानकारी रांगा के शहर अध्यक्ष दिनेश्वर पेठे ने दी। उन्होंने कहा कि महाविकास अघाड़ी ने 3 सदस्यीय प्रभाग पद्धति के अनुसार प्रभाग रचना की। राज्य चुनाव आयोग ने चुनाव की प्रक्रिया पूरी कर यहां तक कि सुप्रीम कोर्ट की ओर से ओबीसी आरक्षण को हरी झंडी देने के बाद इसका भी आरक्षण निर्धारित किया गया, लेकिन अब मुख्यमंत्री शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के 2 सदस्यीय मंत्रिमंडल ने नए सिरे से चुनावों के लिए सदस्य संख्या का फॉर्मूला दे दिया। महिन्याचा हा काळ उलटून गेला। मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हे इलेक्शन होणार होतं, परंतु ते झालं नाही। कालांतराने ओबीसीच्या रिझर्वेशनासाठी थांबलं, परंतु सरतेशेवटी माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आपण ओबीसीचं रिझर्वेशन येईल की नाही येईल तो भाग नंतरचा, परंतु आपण महाराष्ट्राच्या जनतेला किंवा महानगरपालिकेतले जे जनता आहे त्यांना त्रास होऊ नये त्याच्यासाठी आपण इलेक्शन घ्यावं असा आदेशसुद्धा दिला। परंतु इन बिटवीनच ओबीसीचं रिझर्वेशनसुद्धा आलं, तर त्याच्यामुळे ती सगळी प्रक्रिया पार झाली। ते पार झाल्याच्या नंतर आता शिंदे गुटांनी भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय एक 4 वार्डाचा एक प्रभाग करून हा निर्णय परत लादला। मध्यंतरी आपल्याला माहीत आहे की 4चा प्रभाग केल्यामुळे नागपूर शहरातील जनता असेल की ज्या ज्या ठिकाणी 4चा प्रभाग झाला त्या त्या ठिकाणचा विकास होऊ शकला नाही। तो मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी नगरसेवकाची निश्चित झाली नसल्यामुळे एक ती जनता होरपळत राहिली आणि आज तोच प्रसंग महाविकास आघाडीने आणला। आज आपल्या माध्यमातून हे आम्ही सांगू इच्छितो राज्यपालांना की आपण मुख्य प्रशासक म्हणून आहात इथे। आज ह्या 5 वर्षामध्ये 2 वेळा सत्तांतर होऊन गेलं। मध्यंतरी 2019ला प्रभाग वार्डाची निवडणूक पद्धत लावली गेली, मग त्याच्यानंतर परत चेंजेस आणला, पण तोपर्यंत त्याची काही प्रक्रिया झाली नव्हती। 3 वार्डाचा एक प्रभाग करून त्याची सगळी प्रक्रिया झाली, सीमांकन झालं, मतदार यादी प्रसिद्ध झाल्या, रिझर्वेशनसुद्धा आले। ते सगळं झाल्याच्या नंतर आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतानासुद्धा सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आपण ह्या 2 आठवड्यामध्ये आपण निवडणुका घोषित कराव्या। त्या निर्णयाला बगल देऊन भाजप सरकारने इथे हा 4चा हे आणला, प्रभाग आणला। त्याच्या विरोधात आम्ही राज्यपालाकडे अशी मागणी करतो आहे आणि आम जनतेलाहीच विनंती करतो आहे की आपली लढाई आता स्वतः आम्ही पक्ष म्हणून तर आम्ही लढणारच आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण नागपूर शहराच्या जनतेसोबत आहेच आहे, परंतु आपल्या लढाईसाठी आपण यावं। ज्या ज्या लोकांनी नागपूर शहरामध्ये ज्यांनी सफर करावं लागला, ज्या ज्या लोकांना सफर करावं लागला की 4 नगरसेवक एका प्रभागामध्ये असताना तो त्याच्याकडे डावलत होता, मोठे प्रभाग होते, नगरसेवकाची काही अडचणी होत होत्या की एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये तो काम करू शकत नव्हता। नामवंत नगरसेवक असेल तर त्याच्याकडे जास्त जनता जात होती, त्याच्यामुळे तो फार अडचणी झाल्या आणि अशा अडचणीमध्ये दुप्पट त्या अडचणी वाढवण्याचं काम भाजप सत्ताधाऱ्यांनी केलं। त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही राज्यपाल आहेत श्री कोश्यारीजी यांना आम्ही पत्राद्वारे कळवणार आहे की हा नागपूर शहरातल्या जनतेचं मत का आहे, म्हणून आम्ही नागपूर शहरातल्या जनतेला सुद्धा विनंती करतो आपल्या माध्यमातून। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।